जनतेने घेतलेली आहे की या देशामधल्या कष्ट करणाऱ्या जनतेनं याच्या आधी देशभरात लढून काही केंद्राच्या पातळीवरचे काही राज्याच्या पातळीवरचे कायदे करून घेतलेले आहेत की ज्यामध्ये एखादा प्रकल्प येत असेल तर त्या प्रकल्पाची तपासणी करण्याची सोय आहे. तो प्रकल्प हानिकारक जर असेल तर तो देशाला आणि जनतेला हानिकारक असेल तर तो न करता दुसरा कोणता प्रकल्प करता येईल त्याच्यापेक्षा जास्त नोकऱ्या देणारा किंवा त्याच्यापेक्षा जास्त विकास करणारा हे सांगण्याचा सुद्धा जनतेला अधिकार दिलेला आहे. कारण तो कायदा जनतेला लढ्यातून करून घेतलेला आहे. त्याचबरोबर हा पर्याय देण्याच्या बरोबरच जोपर्यंत हा पर्याय सिद्ध होत नाही पर्याय हा तपासला जात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं भूसंपादन हे पुढं चालू ठेवण्याचा अधिकार हा कुठल्याही अधिकाऱ्यांना नाही असं कायद्यात म्हटलेलं आहे. आणि तिसरा मुद्दा असा की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत आपण अधिकारी म्हणून हे सगळं तपासून पाहत नाही आणि पर्यायाची तपासणी करत नाही त्याचबरोबर त्यात पर्याय दोन प्रकारचे आहेत ठिकाणांचा पर्याय आणि प्रक्रिया वेगळ्या कुठल्या करता येतील विस्थापन न करता काय करता येईल या तऱ्हेचे पर्याय आहेत तेव्हा हे सगळं तपासून घेतल्यानंतरच जे जनतेचा देश म्हणजे जनता आहे तेव्हा देश म्हणजे जनता आणि तेवढाच विकास किंवा त्यापेक्षा जास्त विकास करणारा पर्याय जर जनतेने मांडला तर तो स्वीकारण्याचीही तरतूद कायद्यामध्ये आहे. आणि असं असल्यामुळं त्याच्या आधारावर देशाच्या भल्यासाठी जनतेच्या भल्यासाठी आपल्या मनाप्रमाणे संपादन करता येत नाही तेच धोरण आहे ते अंमलात आम्ही आणण्याच्या पद्धतीनं आणि जर ते अंमलात आणलं जात नसेल तर मग आमच्या मेंढरांसह आमच्या जनतेसह स्त्री पुरुष लहान लहान ही अशी मुलं आहेत यांच्यासह आम्ही पायी लॉंग मार्च काढल्याशिवाय राहणार नाही बेमुदत आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा निर्णय आज लोकांनी घेतलेला. आंदोलन म्हणजे इथून आम्ही पायी निघू जर सकारात्मक पर्याय असेल तर आंदोलनाचा प्रश्न येणार नाही पण जर सकारात्मक पर्याय नसेल आणि जबरदस्तीनं कायदा मोडून जर कोण काय करणार असेल तर मात्र आम्ही इथून चालत निघू आणि कलेक्टर कचेरीवर जाऊ आणि तिथे न्याय मागण्यासाठी बेमुदत बसून राहू. आम्ही मेंढरांसकट जाऊ. आमचे मेंढरे आमचं जीवन आहे शेती आमचं जीवन आहे तर त्यापैकी मेंढरं सुद्धा आमच्या कुटुंबाचा भाग आहेत त्यांच्या सकट आम्ही तिथेपर्यंत जाऊ असा निर्णय लोकांनी घेतलेला आहे. आमची अशी अपेक्षा आहे की जिल्हाधिकारी यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि ते या पद्धतीनं जर आम्ही सकारात्मक पद्धतीनं आमची मांडणी आहे आणि कायद्याला धरून मांडणी आहे त्यामुळं चर्चा करून मार्ग काढतील अशी मला खात्री आहे आणि ती खात्री व्यक्त करतो मी आणि अशी पाळी येणार नाही असंही खात्री व्यक्त करतो. माझं नाव ज्ञानदेव महादेव कोळेकर आणि आता जे MIDCL आहे ते आमच्या गावातला 100% विरोध आहे. कारण कुठल्याही कल्पना न देता किंवा कुठल्याही लोकांना विश्वासात न घेता त्यांनी जुलमी पद्धतीची जी MIDC आमच्यावर लादली कारण शिक्का टाकताना सुद्धा आम्हाला विश्वासात घेतलं नाही. आता ज्या वेळेला मोजणीला आली त्यावेळेला त्यांना आम्ही सुद्धा लेखी हरकत घेतलेली होती पण ते लेखी हरकतीला सुद्धा हुकुमशाही नाही ही दडपशाही आहे आणि ही मोडून काढण्यासाठी आमच्या गावची जनता किंवा आम्ही कुठल्याही थराला पोहोचू शकतो आणि जर विश्वासात घेऊन नाही केला तर आम्ही ती म्हणणं त्यांना दिलेलं आहे आणि त्याच्यावर जर सुनावणी घेतली किंवा सुनावणीत जर आम्हाला विश्वासात घेऊन किंवा आता जी कलेक्टर साहेबांशी आमची बोलणं जर झालं व चर्चेत मार निघाला की शेतकऱ्याची जमीन न घेता आहे तर पिढ्याने पिढे हे आमच्या शेजारी संलग्न क्षेत्र 5,500 एकर क्षेत्र आहे ते आमच्या लेखी म्हणण्यात आम्ही त्यांना ते सादर केलेलं आहे आणि त्याला विश्वासात घेऊन आमच्या दुर्दैवचं आता आज कुठल्याही पद्धतीत ठीक करतं आमचं बंद आहे. आमच्या लोकांनी जगायचं कसं एवढा टोकाचा विरोध करून सुद्धा तुम्ही जर आम्हाला ही दुर्मी पद्धती आता पाठीमागे आम्ही मोजणी अडवली आम्ही म्हणतो तुम्हाला आम्हाला पत्र नाही काय नाही तरी सुद्धा आमच्या 353 सारखं अन्यायकारक गुन्हा दाखल करून आम्हाला जवळजवळ 13 ते 12 दिवस आज झेल भोगावी लागली आणि ह्याच्यापेक्षा जरी अजून झेल भोगायची वेळ आली तर मागे पुढे विचार करणार नाही आणि किंवा आत्महत्या करण्याची जर आम्हाला वेळ आली तरी आता ही शेवटच आहे
की तुम्ही जर आमच्या हक्क अधिकार जर आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगण्याचा प्रत्येकाला हक्क दिला घटनेना हक्क दिलाय आणि ती संविधान तू तुम्ही पायदळी तुडवत असाल तर आम्ही कदापि सोडणार नाही आणि वेळ आत्महत्या करायची वेळ आली तर आम्ही शेवट मागे सरणारच नाही एवढंच बोलतो। जवळ जवळ आमच्या टोटल गाव ग्रामपंचायत हद्दीत जे कुटुंब आहेत मला वाटतं 700 कुटुंबाचा विषय आहे आणि पूर्ण आम्ही भूमिहीन होतोय आणि कलेक्टर साहेबांशी आम्ही बोलणं पाठीमागे मीटिंग घेतली आम्ही सांगितलं की आम्हाला असं कळलं की बाबा बागातून घर वाचतंय तर कलेक्टर साहेबांनी डायरेक्ट सांगितलं असं काही चालणार नाही प्रोजेक्ट करत असताना संलग्न क्षेत्र लागतं असं आधी मध्ये कुठेही तुम्हाला ठेवता येणार नाही आणि ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही मोजणी अडवली तर आम्हाला डायरेक्ट त्यांनी ती 353 सारखं आम्ही असं त्यांना काय धक्काबुक्की नाही कुठल्याही प्रकारचं त्या अधिकाऱ्यांना म्हणजे वाईट वाटत न बोलता डायरेक्ट आम्हाला पिंजऱ्याच्या गाडीत घातलं तुम्हाला म्हणजे 5 वाजता सोडतो आणि कुणाचं तर सांगण्यावरनं 353 चुकून आमच्यावर दाखल केलं जेणेकरून आमचा समाज म्हणजे धनगर समाज आहे हा समाज अशिक्षित आहे अजून आमचं आरक्षण र ते ड मध्ये 75 वर्ष घातलंय आणि आता तरी कुठंतरी आमच्या जमिनी कुठं गाळ माती भरून ती तयार केली त्या ती सुद्धा हिसकून घेण्याचा प्रयत्न चालू आहे शासनाचा। आज सातारा जिल्ह्यामध्ये जेवढे जेवढे एमआयडीसी झालेत तेवढ्या तेवढ्या धनगर समाजाच्या जमिनी घेतलेल्या कारण हा समाज आमचा एकसंघ होत नाही पण आता हित दुर्दैव मध्ये तुम्ही जे प्रोजेक्ट करताय ह्याला कदापि धनगर समाज सोडणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।